महाजन नमस्कार, मी अजित चव्हाण, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. पालघर आणि भंडारा गोंदिया या बहुचर्चित प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या पोटनिवडणुका पार पडल्यात. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पालघरमध्ये 46.50% तर भंडारा गोंदियामध्ये 38.50% इतकं मतदान झालंय. दोन्ही ठिकाणी आजचा दिवस गाजला तो मतदान यंत्र व्हीव्हीपॅट यातल्या बिघाडांमुळे. त्यामुळे मतदानाचा वेळ वाया गेल्यानं मतदानाची वेळ वाढवून द्या अशी मागणी शिवसेनेनं पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली होती, मात्र ती त्यांनी धुडकावून लावली. तर इकडे व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्यानं अनेक मतदारांना निराश होऊन माघारी जावं लागलं. पालघरमध्ये 154 व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाला, त्यामुळे ती बदलण्यात आली. याकरता काही काळ मतदानही थांबवण्यात आलं होतं, मात्र या सर्व घडामोडींमुळं, या बिघाडांमुळं उन्हात मतदानाकरता ताटकळत उभं राहावं लागल्यानं मतदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया होत्या. भंडारा गोंदियामध्ये पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं त्यालाही वादाचं गालबोट लागलं. सकाळी मतदान यंत्रांमध्ये झालेल्या बिघाडामुळे 34 मतदान केंद्रांवरची निवडणूक प्रक्रिया रद्द केल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यानं एक प्रकारचा संभ्रम या निवडणुकीत निर्माण झाला होता. भंडारा गोंदिया मतदारसंघात पुन्हा निवडणूकच घ्यावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. भंडारा गोंदियामध्ये 2150 पैकी 450 ईव्हीएम बंद पडल्याची माहिती मिळत होती. व्हीव्हीपॅट या यंत्राला धूळ आणि अधिकचं तापमान सहन होत नसल्यानं मतदान पत्रिकेवरतीच मतदानाची मागणी पुन्हा एकदा पुढे येते. या तमाम सगळ्या आजच्या दिवसभरातल्या घडामोडींवरती रोखठोक चर्चा करूयात आपण संघर्ष मतदान यंत्राचा. आणि थेट चर्चेला सुरुवात करूयात. माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते मधू चव्हाण स्टुडिओमधून आहेत. मधूभाऊ, स्वागत रोखठोकमध्ये आपलं. माझ्याबरोबर पुण्यातनं रत्नाकर महाजन सर आहेत, प्रवक्ते काँग्रेस पक्षाचे. महाजन सर, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. आपल्याबरोबर फोन लाईनवरून आता अनिल परब आहेत, शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते, आणि थोड्याच वेळात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आपल्याबरोबर फोनवरून असतील. सगळ्यात प्रथम आपण अनिल परबांच्याकडे जाऊयात. परब साहेब, आजच्या दिवसभरामध्ये ज्या पद्धतीनं व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला, मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला, शिवसेनेनं 3:00 मागणी केली होती वेळ वाढवून देण्याची, एकूण पालघरच्या बाबतीमध्ये, पालघरमध्ये अगदी सुरुवातीपासून आजच्या दिवसापर्यंत आपण सक्रिय होतात. आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो, मतदानाच्या दिवसाकरता सगळे आपण कष्ट करतो, पण या बिघाडामुळं काय नेमक्या आज अडीअडचणी निर्माण झाल्या, शिवसेनेची आज काय मागणी होती? आज सकाळपासून गोंधळ दिसत होता. बऱ्याच ठिकाणी ईव्हीएमच्या ज्या मशीन्स आहेत त्या खराब होत होत्या आणि ह्या मशीन्स खराब झाल्याची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार करत होतो. परंतु ज्या ठिकाणी मशीन्स खराब झाल्या होत्या, सर्वसाधारणपणे अशा प्रकारे मशीन खराब झाली तर झोनल ऑफिसमधनं 10 ते 15 मिनिटात ती मशीन बदलण्यात येते. परंतु आज असं लक्षात आलं की ते तिकडे जे ज्यावेळेला विचारणा होत होती त्यावेळेला तिथे असं सांगितलं जात होतं की या मशीन्स आता आम्ही पालघर जिल्ह्यातनं मागवू, जे म्हणजे 50 किलोमीटर 70 किलोमीटरवरती त्यांचं जिल्ह्याचं जे मुख्य ठिकाण आहे तिथून आम्ही मशीन्स मागवू. आणि मग तिथे मतदारांना असं सांगितलं जात होतं की तुम्ही आता घरी जा, दुपारी जेवून या किंवा तुम्ही संध्याकाळी या किंवा आता 2 तास तुम्ही थांबा. अशा प्रकारे मतदार एक तर ते कामगार मतदार होते, आता कामगारांना पूर्ण दिवसाची तर सुट्टी दिलेली नाहीये, त्यांना 2 तासाचं कन्सेशन दिलेलं आहे. पुन्हा एवढ्या उन्हामध्ये तिकडे पायपीट करून जेव्हा 2-2 किलोमीटरवर लोक येतात, याचे काही पुरावे आपल्याकडे होते का, ते सादर केले का आपण सक्षम अधिकाऱ्यांकडे? आपल्याकडेच पुरावे आहेत, आपल्या लोकांनी त्याची शूटिंग करून घेतलेली आहे, आपले सगळे माध्यमांचे प्रतिनिधी तिकडे होते, त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. मी बूथ नंबर सांगतो पाहिजे असतील तर आपल्याला, बूथ नंबर 46, बूथ नंबर 130, बूथ नंबर 360, हे जे सगळे बूथ होते, ज्या बूथ मध्ये असे वेगवेगळे बूथ होते की जिथे, आणि नंतर लक्षात आलं की हे सगळे जे बूथ आहेत जिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे, जिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे अशा ठिकाणी मशीन्स ताबडतोब दुरुस्त करून दिल्या जात नव्हत्या. जिल्ह्यावरनं आम्ही मशीन्स घेऊन येऊ, तुम्ही 2 तासानंतर या, म्हणजे हे मतदार एकदा परत गेले की परत येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. मी पुन्हा आपल्याकडे येईल अनिल परब साहेब. आपण आमच्याबरोबर हितेंद्र ठाकूर आपल्याबरोबर आहेत, बहुजन विकास आघाडीचे नेते. हितेंद्र ठाकूरजी, ज्या पद्धतीनं आजचा दिवस व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे गाजला, बहुजन विकास आघाडीचाही नेमका हाच आरोप होता, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? आणि आजच्या दिवसाकरता नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे कष्ट करत असतात की मतदानाचा दिवस, या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत
यावं याच्याकरता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केलं जातं, मात्र मतदानाच्याच वेळेला जर असा घोळ होत असेल तर काय काय नेमकी बहुजन विकास आघाडीला आजची परिस्थिती दिसली? माझा पहिला फोन कलेक्टर महोदयांना 8 वाजता गेला, त्याच्यानंतर 2 वाजेपर्यंत मी फोन करत होतो, त्याच्यानंतर मी 2 वाजेपर्यंत फोन करत होतो. माझ्याकडे आम्ही लेखी निवडणूक आयोगाकडे तक्रार पाठवलेली आहे, आम्ही लेखी निवडणूक आयोगाकडे तक्रार पाठवलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे सगळे पोलिंग जसं आता परब साहेबांनी सांगितलं ना तसं हे आहे आणि आमच्या काही कार्यकर्त्यांनी लिहून घेतलाय, अमुक वाजता मशीन बंद आणि अमुक वाजता चालू हे पण आम्ही लिहून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तो पुरावा देखील आहे. ईव्हीएम 276 माझा आकडा जर चुकीचा नसेल, चुकीचा नाही 100% बरोबर आहे, 276 ईव्हीएम हे बंद पडलेले उशिरा चालू झाले, 5-5 तास उशिरा चालू झाले, 1-2 तासाचं कसलं बोलतायत तुम्ही, 5-5 तास उशिरा चालू झाल्यात. काही व्हीव्हीपॅट मध्ये तर ते जे कागदावरती हे तुझे छापील निघायचं ते निघालेच नाही, काही मशीन मध्ये ते निघालेच नाही. हे देखील साहेब तुम्हाला वाचायचे असतील ना तर 29, 33, 36, 81, 84, 85, 86 वगैरे वगैरे पाहिजेत तेवढे मी वाचून दाखवू शकतो. त्याच्यामुळे अतिशय अलगर्जी म्हणा, सकाळी पहिला मी निघताना माझ्याकरताच लाईट गेलेला, गुंग्याचा तो सोडा, माझ्याकरताच लाईट गेलेला, तर लाईट नाही मिळत. तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं बोलतात, तुम्हाला एक दुसरं सांगतो का, काल रात्री 2 वाजता 3 वाजता 2 आणि 3 वाजेच्या दरम्यान तहसीलदार काही ईव्हीएम मशीनच्या इंजिनियरना घेऊन सायवन परिसरामध्ये गेले, त्याचा पंचनामा केलाय, आमचे खासदारकी जे उमेदवार तिकडे पोहोचलेले तिकडे पंचनामा करायला लावला, का रात्री एवढ्या रात्री तहसीलदाराला तिकडे जाण्याची गरज काय पडली आणि ते पण इंजिनियर्सना घेऊन कोणालाही न सांगता पोलिसांना बोलवलं गेलं, पंचनामा केला, शूटिंग केली, त्याची क्लिप आहे माझ्याकडे, त्याची क्लिप माझ्याकडे आहे. हितेंद्र ठाकूर साहेब, हे सगळं शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी सांगते, थेट आरोप कुणावरती आपला आणि या सगळ्याची तक्रार पुढे आपण कुठे करणार आहात? माझा थेट आरोप यंत्रणेवर आणि एक मशीन तर सांगतो, 81 नंबर एक शाळा, त्या शाळेमध्ये शाळेचं नाव आहे माउंट मेरी स्कूल, 81 नंबर पिटीवर बटन दाबलं का एरर यायचं, मी डायरेक्ट नंबर सांगतो हा तुम्हाला, माउंट मेरी स्कूल आणि सिटीवर बटन दाबलं का एरर यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये आमच्या मनात जर शंका आली का आमचे मतदार मतदानाला येऊच नये, नोकरीला निघून जावे, काम धंद्याला, आमचे 7 लाख लोक पालघर जिल्ह्यातून 7 लाख लोक डेली मुंबईला नोकरी करतात किंवा व्यवसायाकरता जातात. ठीक आहे ठाकूर साहेब, आपला आक्षेप लक्षात आला, पुढच्या चर्चेमध्ये आणखी आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलूयात, आपण राहा आमच्याबरोबर असेच. आपण पुण्याला जाऊयात, माझ्याबरोबर रत्नाकर महाजन सर आहेत. महाजन सर, भंडारा गोंदियाच्या बाबतीमध्ये पालघरच्या बाबतीतली ही चर्चा आपण ऐकली, भंडारा गोंदियामध्ये देखील तिथं 34 ठिकाणी निवडणूकच रद्द झाल्याचं दिवसभर काही तास त्या ठिकाणी बातम्या येत होत्या, शेवटी कन्फर्मेशन केलं, आम्ही तिथली वस्तुस्थिती काय ती दाखवली, मतदारांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली, अधिकाऱ्यांच्याकडनं चुकीची माहिती दिली गेली त्या ठिकाणी, एकूण गांभीर्यानं अत्यंत गांभीर्यानं निवडणुकीच्या प्रक्रियेकडे पाहिलं पाहिजे का? आणि जे व्हीव्हीपॅट आहे जे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच वापरलं गेलं, ते यंत्र असं आहे त्याला धूळ सहन होत नाही, जास्त सूर्यप्रकाश सहन होत नाही, मतदान यंत्र असतील, बाकीच्या व्हीव्हीपॅटच्या संदर्भामध्ये असेल, मतदान निकालानंतर चर्चा होते मात्र नंतर राजकीय पक्ष थंड होतात, आपण अनेकदा या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा केली आहे, आजचा दिवसही त्यावरच गाजला आहे. काँग्रेसला नेमका या सगळ्या संदर्भामध्ये काय आपलं मत व्यक्त करायचं आहे, आपल्या नेत्यांशी बोलणं झालं असेल, आपण हे पालघर परिसरामध्ये या संपूर्ण कालावधीमध्ये गेला असाल, काय आजच्या दिवसाबद्दल आपली प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रातल्या भंडारा गोंदिया आणि पालघर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 60 ते 70 हजार मतदारांना आज आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही, याचं कारण केवळ यंत्रणेचा ढिसाळपणा, निष्काळजीपणा आणि ज्याला इंग्रजीमध्ये कॅलसनेस म्हणतात हे कारण आहे. कारण जेव्हा मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला तेव्हा जेव्हा लक्षात आलं असेल तेव्हा ताबडतोब
ते रिप्लेस केलं पाहिजे अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असताना सुद्धा जर दोन दोन तीन तीन तास ती रिप्लेसमेंट होत नसेल आणि लोकांना तेवढ्यासाठी ताटकळत उभं राहावं लागत असेल तर हा केवळ यंत्रणेचा डिरिलिक्शन ऑफ ड्युटी म्हणजे कर्तव्यातली हायगय असंच त्याला म्हणावं लागेल, यापेक्षा दुसरं त्याला नाव देता येणार नाही. दुसरं असं की हे जे आता सांगतायत म्हणजे एकीकडं आधुनिकतेचा सोस घेऊन भारताला जगात महासत्ता बनवायचं आहे अशी जाहिरातबाजी करायची आणि दुसरीकडं निवडणूक म्हणजे आधी काय ई व्ही एमच्या बद्दल शंका निर्माण झाल्या म्हणून व्ही व्ही पॅट मशीन्स आणली. आता व्ही व्ही पॅट मशीन्स म्हणे त्यांना जास्त म्हणजे जसं एखाद्या माणसाला ऊन सहन होत नाही किंवा अधिक तापमान सहन होत नाही तसं त्या मशीन्सना सुद्धा तापमान सहन होत नाही. अरे काय हास्यास्पद युक्तिवाद सांगताय. एवढं सगळं तंत्रज्ञान आपल्याजवळ असताना या सगळ्यापासून प्रूफ असं मशीन आपल्याला बनवता येत नाही आणि आपण असं सांगताय की याला जास्त उष्णता सहन होत नाही म्हणून ते बंद पडतं. इतका हास्यास्पद युक्तिवाद करून निवडणूक आयोगानं आणि ती हाताळणाऱ्या यंत्रणेनं स्वतः पुढं अत्यंत संशयाचं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. या दोन निवडणुकांचा हा अर्थ आहे. एवढंच नाही तर बाहेर ज्या निवडणुका होत्या आणखीन दोन लोकसभा मतदारसंघात आणि 10 विधानसभा मतदारसंघात ज्या पोटनिवडणुका होत्या तिथे सुद्धा एवढं अशाच घटना थोड्याफार फरकानं घडलेल्या आहेत. पण आपल्याला आत्ता महाराष्ट्रापुरतं बोलायचं आहे म्हणून महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर एक फक्त या राज्याच्या निवडणूक प्रमुख ज्या होत्या नीला सत्यनारायणन यांनी एक प्रश्न असा उपस्थित केला की भेल आणि ई सी आय एल या दोन अधिकृत यंत्रणांच्या मार्फत मिळालेली मशीन्स जी सिक्युरिटीच्या बाबतीत अगदी फुलप्रूफ आहेत आणि सर्टिफाईड आहेत ती न वापरता सुरतहून मशीन्स का आणण्यात आली याची चौकशी झाली पाहिजे असं कुणी राजकीय व्यक्ती म्हणत नाही तर खुद्द नीला सत्यनारायण. ठीक महाजन सर, आपला मुद्दा लक्षात आला, आपण थेट सत्ताधारी पक्षाकडे जाऊयात. मधुभाऊ चव्हाण आपल्याबरोबर आहेत. मधुभाऊ, सुरतहून काही व्ही व्ही पॅट मशीन्स आणण्यात आली होती त्याच्यावरती आज दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. सगळ्यांचा रोख असाय पहा की कुठल्या तरी एका गटाला एका पक्षाला फायदा व्हावा म्हणून असं सगळं यंत्रणा वागत होती की काय असं प्रश्नचिन्ह सगळे उपस्थित करतायत, त्याला तुमचं काय उत्तर असेल? मुळामध्ये तिघही जे बोलले ते त्यांच्या त्यांच्या पक्षाचे अतिशय जबाबदार नेते आहेत, त्यामुळे ते माझे मित्र अनिल परब असतील किंवा भितेंद्रभाई असतील किंवा रत्नागरजी असतील हे बेजबाबदारपणे बोलतात असं मी म्हणणार नाही. त्यांनी जे जे मुद्दे त्या ठिकाणी मतदानाच्या कार्यकाळामध्ये निर्माण झाले मे व्ही व्ही पॅड संबंधी असतील त्या ठिकाणी मतदान यंत्र असेल त्यासंबंधी अतिशय गंभीर आहेत. किंवा थोडंसं महाजनसाहेब सोडले तर अनिल परबजी किंवा त्या ठिकाणी हितेंद्रजी ह्या दोघांनी कुठल्या भारतीय जनता पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाने ह्या गोष्टी केल्यात असं म्हटलं नाहीत, ते एक समाधानाची गोष्ट आहे. किंवा डायरेक्टलीसुद्धा महाजनसाहेब तसं म्हणाले नाही आहेत. आता नीला सत्यनारायण जे एक जबाबदार अतिशय अधिकारी आहेत, त्या जर असं जर म्हणाले असतील तर त्याची चौकशी जरूर झाली पाहिजे. इथे निवडणूक यंत्रणा भारतीय जनता पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष चालवत नाही, पण ही गंभीर गोष्ट आहे. जर 60,000 ते 70,000 लोकांना जर मतदान करायला मिळालं नसेल त्यात तुमची काही मतं असू शकतात, कोणाची असू शकतात. त्यात असंही नाही की काँग्रेसचे आहेत किंवा शिवसेनेचे आहेत. किंवा आता माझे मित्र अनिल परब म्हणाले की जिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे तिथे हा घोटाळा झाला तर संशय हा निर्माण केला जाऊ शकतो, पण त्याची जरूर चौकशी झाली पाहिजे. त्याचं कारण असं की शेवटी आता ह्याच्याहीपेक्षा जास्त आज जे घडलेलं आहे यंत्रणेच्या बाबतीमध्ये किंवा यंत्राच्या बाबतीमध्ये, उद्या त्या ठिकाणी एक ज्याला 2 दिवसांनी निवडणुकीचं मतमोजणी सुरू होईल आणि निर्णय येईल त्यावेळेला ह्याचं कवित्व आणखीन होईल असा माझा अंदाज आहे. आजच्या दिवसाचं एकूण सगळं वर्णन ह्या माझ्या तेरी मित्रांनी किंवा ज्येष्ठ नेत्यांनी केल्यानंतर, पण मला असं वाटतं याची चौकशी केली पाहिजे. कारण 4-4 तास जर यावे लागले असतील आणि जसं अनिलजी म्हणाले की 50 किलोमीटरवर आणायचं असेल आणि शेवटी युनाचा एवढा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ह्या गलथानपणा नक्कीच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. ठीक आहे अनिल परब साहेब, मी आपल्याकडे येतो. येत्या काळामध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, मोठ्या प्रमाणावरती निवडणुका होणार आहेत, टप्प्याटप्प्यात असल्या तरी संबंध देशभरामध्ये त्याची धामधूम असेल. दोन पोटनिवडणुकांमध्ये जर अशी परिस्थिती होणार असेल यंत्रणेची, त्यांना जर नीट मशीन्स उपलब्ध करून देता येणार नसतील तर मतपत्रिकेवरतीच मतदान घ्या ही जी मागणी आहे, मग ती करायला काय हरकत आहे? आणि हा जो सगळा गोंधळ आहे, यंत्रणेचा जो गोंधळ आहे,
त्या गोंधळामुळं राजकीय पक्षांची केलेली इतकी मोठी मेहनत असते, कार्यकर्त्यांनी अखंडपणे राबलेले असतात, या सगळ्याकडे पाहताना एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नेता म्हणून किती दुःख वाटत? गेले कित्येक दिवस प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा आपला पक्ष जिंकावा किंवा आपल्या पक्षाला तिथे यश मिळावं म्हणून रात्रीचा दिवस करत असतो. एक तर अशा प्रकारची जेव्हा पोटनिवडणूक होते आणि ग्रामीण मतदारसंघ ज्या वेळेला असतो आणि ज्या पद्धतीचं ऊन आत्ता आहे, या उन्हामध्ये मी असं म्हणणार नाही की माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत केली. त्यांच्या मेहनतीला शेवटच्या क्षणाला कुठेतरी फटका बसावा अशा प्रकारचं हे सगळं आजचं जे वातावरण होतं. ज्या पद्धतीने शंका निर्माण केली जाते, ही शंका फक्त सत्ताधीशांच्या बाबतीमध्येच का केली जाते आणि प्रामाणिक मत आहे की या शंकेला वाव ठेवूच नये, आपण सरळ सरळ बॅलेट कागदावरती घ्यावा. परमसाहेब, इथली यंत्रणा कुठल्या दबावामध्ये होती असं वाटलं तुम्हाला? यंत्रणा मला जे दिसत, महसूल यंत्रणा ही पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली होती. त्याचं कारण सांगतो की ज्या वेळेला आम्ही पहिलं ऑब्जेक्शन घेतलं, आम्ही पहिला आक्षेप घेतला, त्या पहिल्या ऑब्जेक्शन मध्ये आम्ही असं घेतलं की चिंतामण वणगा साहेबांचा फोटो भारतीय जनता पक्ष वापरते, त्याची सुनावणी निवडणुकीचा प्रचार संपताना एक तास अगोदर ठेवतात. आम्ही वारंवार त्याच्या बाबतीत पत्रव्यवहार करतो, आम्ही वारंवार आपण ठाकूर साहेबांना विचारूयात, आपल्या शंकेला वाव निर्माण होतो. इथे ठाकूर साहेब, मी आपल्याकडे येतो. परमसाहेब, थोडा वेळ आपल्याकडे कमी आहे, पण लोकांपर्यंत हे सगळे मुद्दे गेले पाहिजे, जनतेपर्यंत हे सगळे मुद्दे गेले पाहिजे. म्हणूनच हे शंकेला सत्ताधारी पक्ष वाव निर्माण करतो. जर आमची तक्रार असेल तर त्याचा ताबडतोब निपटारा झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या विधानावरती आम्ही काल आक्षेप नोंदवला. मी तर आव्हान दिलं की आजच्या ह्याचा निकाल द्या, फॉरेन्सिक एक्सपर्ट आणा, त्याच्यामध्ये ती व्हिडिओ, तिच्यामध्ये ती ऑडिओ क्लिप जी होती त्याच्या बाबतीतला तुम्ही ताबडतोब पक्षपक्ष लावा. दोन्ही आक्षेप तुमच्या लक्षात आले, बहुजन विकास आघाडीकडे आपण जाऊयात. हितेन ठाकूर साहेब, तुम्हाला असं वाटलं का की ही इथली यंत्रणा एखाद्या दबावाखाली होती, जसं परब म्हणतायत थेट महसूल यंत्रणा दबावाखाली होती सत्ताधाऱ्यांच्या, आपल्याला असं काही वाटलं का? शेवटी हे जे सगळे लोक आहेत यांनी कष्ट घेतले ही निवडणूक यंत्रणा राबवण्याकरता, मात्र जे घोळ झाले त्यामुळं राजकीय पक्षाचा नेता कार्यकर्ता म्हणून किती वाईट वाटतं? कारण तुमच्या कष्टाचा फार मोठा फळ देणारा दिवस असतो मतदान. 100% यंत्रणेवर दबाव होता. काल रात्री तिकडे काहीतरी आमचे लोक टेप केलंय, एका फोन नंबर वरून फोन येत होता, 15 नंबर सोसायटी वाला केला, अत्याच्या अमुक पंचायतच्या जिल्हा सेक्रेटरीच्या राजन नाईक, त्या जो ह्याच्यात पण आहे खेळाडी उमेदवार बोलतात, तर त्यांनी त्याच्या ऑफिस मधून तुम्हाला काय सोसायटीला पाहिजे, तुमच्याकडे किती पॅकेट असतात, जेवण पाठवू, ह्याची तक्रार करायला तो सेक्रेटरी गेला. विनंती करतो आपल्याला, तमाम महाराष्ट्राची जनता आपल्याला अत्यंत गांभीर्याने ऐकते, आपण जर प्रवासात असाल तर कृपया गाडी थांबवा, थोडासा आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. आमच्यापर्यंत नाही, मी ऑफिसमध्ये आहे. मी ऑफिसमध्ये आहे. काय आहे माहितीये का, काल जे सगळं वाटप करण्याचे फोन आले त्याच्या बाबतीत तक्रार करायला, म्हणजे टेप केलेला फोन घेऊन गेले, तर यंत्रणा अजिबात तक्रार घ्यायला नव्हती. मग मीडियामध्ये आल्यावर यंत्रणेने ती तक्रार घेतली. त्यांचा तो राजन नाईक गेल्या वेळेचा उमेदवार, यांचा जिल्हा सेक्रेटरी, त्याच्या पेट्रोल पंपवर लावलेलं, म्हणजे एक तर त्याच्या ऑफिसमधून सगळ्या सोसायटी लागून त्याच्या पेट्रोल पंपवर लावलेलं, एक रुपयाला पेट्रोल स्वस्त देत होते. दुसरा एकच मुद्दा, मी अनिल परब आपल्याकडे येतो. पैसे वाटताना जी मंडळी सापडली होती त्या बाबतीत जो काय गुन्हा नोंदवला गेला त्या बाबतीत देखील आपण निष्पक्षपणे ते सगळं झालं असं तुम्हाला वाटलं का? कारण ते सगळं माध्यमात आलं म्हणून करायला लागलं. आम्ही रंगे हात आम्ही मुलं पकडून दिली, परंतु त्यांच्यावरती गुन्हा तो दाखल झालेलाच नाहीये. परंतु साधी एनसी घ्यायला 12 तासाचा अवधी घेतला त्यांनी. जर 12 तास एक साधी एनसी घेण्यासाठी लागत असेल तर आपणच आम्हाला सांगा की याच्यामध्ये दबाव होता की नाही. भारतीय जनता पक्षाकडे दोनच कार्यकर्ते होते, एक कार्यकर्ते म्हणजे पोलीस,
लगेचच उत्तर घेऊयात. मधुभाऊ चव्हाण याचं उत्तर द्या, कारण या सगळ्या गोष्टी आम्ही टीव्हीवरती दाखवल्या, महाराष्ट्रानं पाहिलं आहे, दबाव टाकला आपण सत्ताधारी. माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. खरं म्हणजे अनिल कार्यकर्त्यांच्या जोरावरती भारतीय जनता पक्षही निवडणूक लढत होता. अनिल परब बारा परब साहेब, भाजपच्या प्रवक्त्यांकडून उत्तर घेऊयात आपण, महाराष्ट्राची जनता ऐकते हे सगळं. अनिल परबजी आणि अप्पा, आपण त्या ठिकाणी अतिशय जबाबदारीने माझ्या दृष्टीने माझे मित्र आहात, मला एक आदरणीय अन्य पक्षातले कार्यकर्ते, त्यापैकी आपण एक आहात. माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते त्या ठिकाणी यंत्रणेने सांगितलेलं आहे की आमचे कार्यकर्ते नाही आहेत. 12 तास या निवडणुकीच्या कालखंडात आपण एक चांगले मातब्बर वकील आहात अनिलजी. निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये सर्व यंत्रणा ही त्या विशिष्ट क्षेत्रातल्या, आता समजा ही पोटनिवडणूक असेल तर त्या विशिष्ट क्षेत्रातली सगळी यंत्रणा, मग पोलीस असतील किंवा कर्मचारी असतील, हे निवडणूक आयोगाच्या त्या ठिकाणी अधिपत्याखाली काम करत असतात. आणि जर अशा तऱ्हेचं काही सिद्ध झालं आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, आता आपण जर तर बोलू, कारण मतदान झालेलं आहे, मी उगाच त्या अभिनवेशाने बोलत नाही, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला तो कोर्टात जाऊन तो डिस्क्वालिफाईड होईल. त्यामुळे अशा तऱ्हेचा हेतुआरोप तुमच्याकडून माझी अपेक्षा नाही आहे, कारण तुम्ही कधी बेजबाबदारपणे अनिलजी किंवा अप्पा आपण कधी बोललेला नाही. 12 तास FIR साधा नुसता NC नोंदवण्यासाठी लागते. त्यामुळे बारा बरोबर आहे अनिलजी, 12 तास लागले असेल का लागले असेल, कारण तुम्ही चौकशी जरूर होईल. आता रत्नाकरजी म्हणाले की नीला सत्यनारायणनी त्या ठिकाणी निवडणूक आयोग प्रमुख आहेत या महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी सुरतवरून काय यंत्रणा आणली अशी शंका निर्माण केली. राज्यसभा सदस्य, मंत्री, आमदार, खासदार अनिल परब स्वतः आमदार आहेत, ते सांगत होते पोलिसांना 12 तास तरी लागले. मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्ष एका पोटनिवडणुकीमध्ये एवढी मोठी सगळी त्या ठिकाणी यंत्रणा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सामनाम दंडभेद सगळं, सामनाम दंडभेद याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. जे काय असेल ते 14 मिनिटाची 15 मिनिटाची जी काय क्लिप आहे ती दिलेली आहे. त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होत जाईल. निवडणुकीच्या कालखंडामध्ये अनेक पक्षाचे लोक आवेशाने अनेक गोष्टी बोलत असतात आणि त्याचे परिणाम बरे वाईट त्या त्या ठिकाणी निवडणुकांवर होत असतात. आणि मला त्या कटुतेमध्ये आज जायचं नाही इथे, कारण मी हे भान ठेवणार आहे, मी हे भान ठेवणार आहे की अनिलजी आणि महाजन सर जाता जाता या सगळ्या या या सगळ्यावरती काँग्रेस पक्षाची प्रतिक्रिया, तिथं आपले दामू शिंगाडा उमेदवार होते, काय 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 आपण प्रतिक्रिया द्यायला जाता जाता वेळ थोडा. सामदाम दंडभेद ही फ्रेज किंवा हा प्रयोग वाक्प्रयोग आपण वापरला नाही असं काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नाही, तेव्हा एका अर्थानं आपण हा वाक्प्रयोग वापरला हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि या सगळ्यांचा अर्थ काय होतो हे मराठी मातृभाषा असणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना कळतं. दुसरं असं की EVM-बद्दलच्या शंका नेमक्या 2014 लोकसभा निवडणुकांपासूनच का बरं उपस्थित होत आहेत, याच्या आधी का नाही झाल्या. याच्या आधी जेव्हा प्रथम निर्णय झाला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे त्यावेळचे प्रवक्ते अरुण जेटली यांच्या उपस्थितीत एक प्रेस कॉन्फरन्स करून हे मशीन कसं टॅम्पर करता येतं याचंही प्रात्यक्षिक दाखवलेलं आपल्याला माहीत आहे. म्हणून मुद्दा आता असा की EVM असो का VVPAT असो, या यंत्रांबद्दल सामान्य मतदारांच्या मनात निर्माण झालेली साशंकता आणि संशय लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा मतपत्रिकांच्या आधारे मतदान घेण्याची पद्धत सुरू करावी. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांना बोलावून निर्णय घ्यावा. निवडणूक आयोग ही घटनात्मक यंत्रणा आहे. एकच मिनिट. निवडणूक आयोग ही घटनात्मक यंत्रणा आहे आणि निवडणूक सुचारू रूपानं करायचं हे त्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही आम्हाला हे सिद्ध करून दाखवा असं आव्हान देण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही आहे. ठीक. या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे, पण या निवडणुकांमध्ये जे चित्र दिसलं ते जर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जर कायम राहिलं किंवा तेच चित्र जर दिसलं तर लोकशाहीच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या परंपरेच्या दृष्टीनं देखील हे अत्यंत धक्कादायक असणार आहे. पण या निवडणुकीमध्ये जो निकाल लागेल ते या सगळ्याला मतदारांचं उत्तर काय होतं याचं सगळ्यात मोठं उत्तर असणार आहे. या संबंध निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा आहेच, उत्सुकता आहेच, मात्र या पोटनिवडणुकीमध्ये घडलेल्या अनेक अशा ज्या घटना होत्या त्या पुन्हा घडू नये अशीच इच्छा आहे. आजच्या या कार्यक्रमाकरता आपण सर्व मान्यवरांनी वेळ दिलात, आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24 हा एक कॉल पुढे. Z24 रहा एक पाऊल पुढे.